रुको जरा सबर करो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती। तर आजचा जो आपला बर्थडे टायटस आहे ना तो एकदम जबरदस्त झालेला आहे। हळूची एडिटिंग तुम्हाला प्रेम पाहिल्यानंतर समजून जाईल। जर तुम्हाला प्रेमातला टायटस आहे तो आवडला, तशा प्रकारे तुमचा किंवा तुमच्या मित्राचा टायटस क्रिएट करायचा असेल बर्थडे टायटस, तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। आणि आपण हळूमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला डेकोरेशन बॉक्समध्ये दिलं आहे। आणि मित्रांनो, हेच मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पण मिळून जाईल। जर अजून कोणी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर लवकर जाऊन आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, आपण आता सुरू करूया ह्या व्हिडिओला। साथ अजूबे इस दुनिया में आठवीं अपनी जोड़ी, हर थोड़े से भाई टूटे ना ये धर्मवीर की जोड़ी। साथ अजूबे इस दुनिया में आठवीं अपनी जोड़ी, हर थोड़े से भाई टूटे ना ये धर्मवीर की जोड़ी। ओके, तर मित्रांनो तुम्ही आता प्रेम पाहिला असेल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असाल, असे तुम्हाला बर्थडे किंवा एंट्री टायटस आपल्या चॅनल पाहिजे असेल तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता काय करायचंय तुम्हाला हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी, ह्या व्हिडिओची जी बीट मॅप सेटिंग आहे ती इम्पोर्ट करून घ्यायची आहे, त्याचसोबत तुम्हाला सेकंड सेटिंग पण इम्पोर्ट करून घ्यायची। पहिले आपल्याला काय करायचे, बीट मॅप सेटिंग ओपन करायची। ओपन केल्यानंतर आपल्या इथे सॉन्ग आणि आपल्या इथे ब्लॅक बॉर्डर मिळून जायचं। हे सर्व मिळून गेल्यानंतर आपल्या पहिल्यांदा जुटायचे हे त्याचे खाली प्लसचिन्ह आहे, त्याच्या अगदी क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन। येथून तुम्हाला आपला डायलॉग व्हिडिओ आहे तो ॲड करायचा आहे। पहिल्या बीट मॅपशी यायचं, येथून जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या ह्याच प्लसचिन्हा क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन। येथून तुम्हाला तुमच्या मित्राचा किंवा तुमचा जो फोटो आहे तो ॲड करायचा आहे। तर मी हा फोटो ॲड केल्यानंतर आपल्या काय करायचं, हा फोटो सेट करण्यासाठी ह्या थ्री डॉटवर क्लिक करून हा ऑप्शन दाबून हा स्क्रीन बरोबर सेट करायचा आहे। त्याच्यानंतर नीट नाही झाला सेट तर आपल्या मोहटॉपच्या ऑप्शनमध्ये येऊन हा फोटो आपल्या पुन्हा सेट करायचा आहे। सेट झाल्यानंतर आपल्या काय करायचं, इथून बॅक करायचं आणि आपल्या शेवट लिहायचे ऑप्शन दाबून हा पण शेवटपर्यंत सेट करायचं आहे। त्याच्यानंतर आपली खालची जी ब्लॅक बॉर्डर दिलेली आहे ते फोटोच्या वर न्यायची आणि पुन्हा आपल्या काय करायचे त्याच्या दुसऱ्या बीट मापाशी आणि त्याच फोटोवर क्लिक करायचं, कट करायचा आहे तो फोटो। पुन्हा आपल्या ह्या फोटोच्या वर बीट ब्लॅक बॉर्डर न्यायची, तर आपण पटकन निवाशे उठलो। हे नेल्यानंतर आपल्या पुन्हा पहिल्या बीट मापाशी यायचं आहे, ह्याच प्लसचिन्ह क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे PNG वाढदिवसाचं ॲड करायचं आहे आणि शेवट लावून हे पण सेट करायचं आहे। हे सेट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून आता बॅक करायचं आहे आणि जे तुम्ही सगळे प्रीसेटिंग ओपन इनपुट करून घेतले तुमच्या लाईट मोशनमध्ये ती ओपन करायची। ओपन केल्यानंतर पहिल्या लेअरचे इफेक्ट आहे ते इथून कॉपी करायचे आहेत। कॉपी केल्यानंतर इथून बॅक करायचं, जो पण प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे। हे तो जो पहिला फोटो आहे त्या फोटोला हे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल। हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर इथून आपल्याला पुन्हा बॅक करायचं आहे, जो पण आपले प्रीसेट आहे इनपुट केले असेल वेब इफेक्टची ती पुन्हा आपल्या ओपन करून दुसऱ्या लेअरचे इफेक्ट आहे ते इथून कॉपी करायचे आहेत। कॉपी केल्यानंतर इथून आपल्या बॅक करायचे, जो पण प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे आणि आपला जो शेवटचा फोटो हा दुसरा कट केला त्या फोटोला येऊन हे इफेक्ट पेस्ट करायचे। तर हे पेस्ट केल्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे बर्थडे टायटस तो संपूर्ण एडिट होऊन जाईल। आणि आता झाल्यानंतर आपल्या सेव्ह करण्यासाठी ह्या सेटिंगच्या ऑप्शन दिला आहे, त्याच्या अगदा क्लिक करायचं आहे, व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करायचा आहे। तर मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंत होता। तर आपण भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये, तो बाय बाय जय महाराष्ट्र, थँक्स फॉर वॉचिंग।